सिद्दीकी हत्या प्रकरणातील शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला या प्रकरणामध्ये अटक, तर पुण्याच्या कर्वेनगर भागात मुंबई पोलिसांची कारवाई। शरद पवारांची राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा अंतिम टप्प्यात, 3 दिवस शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात, तर 16 ऑक्टोबरला इस्लामपूरमध्ये यात्रेची सांगता होणार। राजस्थानची राजधानी जयपूर बलात्काराच्या घटनेने हादरली, 4 नराधमांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार, बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला घरासमोर फेकलं। काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची दुपारी बैठक, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक, दादरमधील टिळक भवनात 4 वाजता बैठकीचं आयोजन। पुण्यातून दिवाळीसाठी जादा गाड्यांची सोय, प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा पुणे विभाग सज्ज, नाशिक विभागातून 250 एसटी मागवल्या। एसटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नव्या कोऱ्या ई शिवाई बसेस, दिवाळीच्या मुहूर्तावर 100 ई शिवाई बसेस दाखल होणार, दिवाळीच्या सणाला राज्यातील रस्ते प्रवास सुखद होणार। सुनील केदार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेविरोधात नसल्याचं स्पष्टीकरण, तर लाडकी बहिणीविरोधात बोलल्याचं फडणवीसांनी सिद्ध करावं, अन्यथा संविधान चौकात उठाबाशा काढाव्या, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचं फडणवीसांना आव्हान। ऐन दिवाळीत एसटीकडून भाडेवाढ, एसटी प्रवास भाड्यामध्ये 10% हंगामी वाढ, येत्या 25 ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार। विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, देशांतर्गत विमान प्रवास झाला स्वस्त, विमान तिकीट 20 ते 25% कमी। अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सुरक्षा वाढवली, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।